काय रे दादा, येऊ का घरात? अहो नीलू भाऊ, काय विचारता का येऊ का घरात? अहो घर तुमचं, या ना या। हा सकाळी सकाळी माझ्या घरामध्ये काय 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 काम काय काढलंय? अरे काम काय नाही, तुला माहित आहे, काय? तुला माहित आपल्या गावामध्ये काही दिवसापासून लई इप्रित घडते, लई म्हणजे लई इप्रित घडते। हिब्रिद? हिब्रिद म्हणजे? अरे बाबा, गेल्या 5-6 दिवसापासून आपल्या गावामध्ये रात्री चोर शिरतात आणि डायरेक्ट कोणत्या तरी घरात घुसून घरातलं सगळं सामान चोरून नेतात। हा मी पण ऐकलंय, काल ममद्या म्हणत होता। काय काय म्हणाला ममद्या? ममद्या म्हणत होता, दादा 5-6 दिवसापासून आपल्या गावामध्ये चोर घुसतायत आणि घरामध्ये घुसून सामान चोरून नेतायत। हा तो म्हणाला, परवाची गोष्ट आहे, परवा काशीबाईच्या घरामध्ये रात्री 12 वाजता चोर घुसला आणि घराचं सगळं सामान चोरून घेऊन गेला। काशीबाईची काशी करून टाकली। हा तिच्या मायला तिच्या चोरांचा। बरोबर आहे, म्हणून दादा, म्हणून माझ्या घरामध्ये चोरी होऊ नये त्यासाठी मी बाजारात गेलो। हा बाजारात का? चोर पकडायला? अरे बाबा, चोर पकडायला नाही, मग कशाला गेलात? अरे बाबा, माझ्या मनात विचार आला, घरामध्ये कुत्रा असेल तर चोर शिरणार नाही। हा बरोबर आहे, चांगली आयडिया आहे, डोक्याची कल्पना तुम्ही चांगली केली। हा कल्पनेची आयडिया चांगली आहे। अरे काय चांगली, का काय झालं? अरे बाजारात गेलो कुत्रा घ्यायला, कुत्र्यावाल्याकडे गेलो, त्याला म्हणालो, बाबा मला टॉप, एकदम टॉप इमानदार कुत्रा दाखव। मग काय झालं? काय होणार, तो म्हणाला, साहेब याला घेऊन जा, हा लई इमानदार आहे, लई म्हणजे लई इमानदार आहे। मी म्हणालो, इमानदार आहे काय, उदाहरण सांग ह्याच्याबद्दल। तो म्हणाला, साहेब याला मी 4 वेळा विकलाय, जितक्या वेळा विकला तितक्या वेळा परत आलाय। हा बापरे। हा मी म्हणालो, एवढा इमानदार नको रे, दुसरा दाखव। तो म्हणाला, याला घेऊन जा, हा जरा महाग आहे पण जबरदस्त कुत्रा आहे। मी म्हणालो, हा जबरदस्त आहे का, कितीचा आहे? तो म्हणाला, 25,000। 25,000? हा मी म्हणालो, एवढा महाग? तो म्हणाला, हा खूप जबरदस्त कुत्रा आहे। मी म्हणालो, असू दे जबरदस्त, पण मला एक सांग, हा चोर पकडतो का? हा बरोबर, पकडतो का? चोर पकडतो का? मी त्याला तेच विचारलं, हा चोर पकडतो का? तो म्हणाला, पकडतो, पण त्याला दाखवायला लागतो, हा बघ चोर। हा अरे बापरे, मग काय, मी त्याच्यापेक्षा महाग कुत्रा, 50,000 आल्सेशन कुत्रा, केसळ कुत्रा आणला, पण त्या कुत्र्यात म्हणजे काहीतरी गडबड आहे। गडबड म्हणजे? अरे बाबा, तो केसळ कुत्रा, त्याला बिस्किट खायला मी दिलं तर त्याने अजिबात खाल्लं नाही। हा अजिबात खाल्लं नाही का? त्याला भूक लागली नव्हती? अरे भूक नाही, त्याचं तोंड त्या साईडला होतं। हा एवढा केसळ कुत्रा, अरे त्याचं तोंड कुठे, त्याची शेपूट कुठे, काहीच कळत नाही। म आता तुमच्या घरात चोरी होणार नाही ना? अरे काय चोरी होणार नाही, झाली की चोरी? हा चोरी झाली कधी? अरे बाबा, रातच्याला घरामध्ये चोरी झाली। चोरी झाली? कुत्रा असताना पण चोरी झाली? हा काल 5-6 चोर माझ्या घरामध्ये घुसले। अरे बापरे, मग चोरी केली? अरे चोरी केली म्हणजे केली ना चोरी, कुत्रा असताना पण चोरी केली? काय चोरलं? काय चोरलं, चोर पकडण्यासाठी कुत्रा आणला, साल्याने कुत्रा चोरून नेला। हा